शासकीय आश्रम शाळेतील मानधनावर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आमशादादा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत प्रशासनाने लागलीच 61 कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं आहे. शासकीय आश्रम शाळेतील मानधनावर काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी अक्कलकुवातील तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रकल्प अधिकारी डॉक्टर मैनक घोष यांनी ताबडतोब 61 कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कामावर सामावून घेतले आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनी शासकीय आश्रमशाळेतील मानसेवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते. यात स्पष्ट करण्यात आले होते की सन 2021 व 2021 फेब्रुवारी ते एप्रिलचे मानधन मिळावे, तसेच दिनांक 2 ऑगस्टपासून नवीन आदेश मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार काल अक्कलकुवा बऱ्हाणपूर रस्त्यावर अक्कलकुवा येथील तहसील कार्यालयासमोर सुमारे 3 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रकल्प अधिकारी डॉक्टर मैनक घोष, तहसीलदार सचिन मस्के यांनी सर्व मागण्या मंजूर करून लागलीच 61 कर्मचाऱ्यांना आदेश दिले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, जिल्हा परिषद सदस्य वसावे, युवासेना जिल्हा प्रमुख ललित जाट, छोटूभैया हाशमी, मोहन वसावे, गोलू चंदेल, रोहित चौधरी, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिक्षण शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. MDTV साठी शुभम भंसाली, अक्कलकुवा, प्रतिनिधी.